न्यूज लाईन अचूक वेधक। कराडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आदर्श राजकीय नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी कराडमध्ये कृष्णा कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा व्हावा ही भूमिका घेऊन न्यूजलाईन समूह गत 2 वर्षापासून महाराष्ट्र दिन उत्सवी थाटात साजरा करत असतो। बुधवार 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त कराडमधील हौशी कलाकारांकडून शुक्रतारा मंदवारा हा सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता। यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी डॉक्टर सुधीर कुंभार यांनी लोकसभा निवडणुकीत बहुसंख्येने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले, तर कार्यक्रमाचा उद्देश संपादक प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला। महाराष्ट्र गीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात कराडमधील मोहम्मद रफी कॅरोके ग्रुपचे संयोजक महागुरू आसिफ बागवान यांच्यासह त्यांच्याकडे गायनाची तालीम घेत असलेल्या हौशी कलाकारांनी जुन्या नव्या प्रसिद्ध व सुमधूर मराठी चित्रपट गीतांनी रसिकांची वाहवा मिळवली। कृष्णामाई घाटावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला। प्रदीर्घ कालावधीनंतर कराडमधील रसिकांना अविस्मरणीय मराठी मधुर गीतांचा कार्यक्रम अनुभवता आला। याबद्दल रसिक श्रोत्यांनी न्यूजलाईनचे आयोजित केलेल्या महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले। यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये दरवर्षी असा कार्यक्रम राज्याच्या वर्धापन दिनी व्हावाच अशी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचे देखील अनेकांनी आश्वासन दिले। प्रचंड उकाड्याने हैराण आणि त्रस्त झालेल्या कराडकरांना मराठी गाण्याच्या या कार्यक्रमामुळे कृष्णामाई नदीकाठी निसर्ग सहवासामध्ये रमता आलं याचा देखील आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता। या कार्यक्रमासाठी रणजित पाटील नाना यांनी सहकार्य केले होते। जमिला मुलानी, गीतांजली मोहिते, स्मिता पवार, गुड्डी पवार, अशोक मोहने, संजय साठे, आसिफ बागवान यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले। संजय भोयटे यांनी केलेल्या मिमिक्रीला श्रोत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला। राजीव मोहिते यांनी केलेल्या समयसूचक व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल टकले, सागर बर्गे, सुहास कांबे, तेजस चावडीमणी, संदीप सर, ऋषिकेश, शिवाली पवार मॅडम आदींनी परिश्रम घेतले। द न्यूज लाईन अचूक वेधक।